जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक त्याचबरोबर इतर दोन संवर्गाचे अजून पद भरली जात आहेत त्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसेल केला ज्या ठिकाणी तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट भेटतात, जॉईन करण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये जॉईन असं लिहून पाठवा, त्यांना जॉईन करण्यात येईल। चला तर बघूया डिटेल मध्ये सविस्तर जाहिरात। जाहिरात तुमच्या समोर मी ऑफिशियली ओपन केलेली आहे। आपण याच्यामध्ये पहिल्यांदा कुठली पदं भरली जात आहेत ती बघूयात। तर पहा, तीन संवर्गाची पदं भरली जात आहेत। तीन नंबरचं पद आहे स्टाफ नर्स, ज्याच्यामध्ये तुमचं GNM किंवा जर BSc नर्सिंग जरी झालेलं असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। GNM BSc नर्सिंग करून घेणं खूप फायद्याचं आहे, कारण की याच्या सतत जागा ज्या आहेत ते सुटत असतात। त्याच्यामध्ये पहा, 15 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहेत। याच्यामध्ये तुम्हाला 20,000 पर मंथ पेमेंट असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं SC ST VGA NTC OBC WS आणि ओपन असे मिळून जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही जी पदं आहेत सर्व तालुका लेवलवरती भरली जात आहेत। या ठिकाणी पुढचं पद दोन नंबरचं भरलं जात आहे, ते म्हणजे MPW मल्टीपर्पज वर्कर, ज्याला आपण आरोग्य सेवक असं म्हणतो। आरोग्य सेवक या पदासाठी बघू शकता या ठिकाणी मेल कॅन्डिडेट फक्त अप्लाय करू शकतील, फिमेल कॅन्डिडेटच्या आरोग्य सेविकेच्या जागा या ठिकाणी नाही आहेत ENM साठी। त्याच्यानंतर या ठिकाणी 12th पास तुम्ही आरोग्य सेवक पदासाठी असाल आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असेल। आता हा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कुठं असतो, तर आरोग्य विभागामार्फतच हा राबवलेला जातो। सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा एक शैक्षणिक उपक्रम आहे। त्याचबरोबर तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टर जर कोर्स तुम्ही केलेला असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। याच्या देखील 15 वॅकन्सीज ज्या आहेत त्या आरोग्य सेवक पदाच्या भरल्या जात आहेत। SC ST VGA NTC यांच्या सर्वांसाठी या ठिकाणी जागा आहेत। 18,000 पर मंथ या पदासाठी तुम्हाला पेमेंट दिला जातो। त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS, ज्याच्यामध्ये पाहू शकता तुमचं MBBS झालेलं असेल, तर 15 वॅकन्सीज त्याच्या आहेत। पूर्ण वेळ या ठिकाणी MBBS अधिकारी म्हणून तुम्हाला 60,000 पर मंथ पेमेंट असणार आहे। फ्रेशर्स देखील अप्लाय करू शकतात, कोणालाही अनुभवाची गरज नाही। आता ह्या जागा कुठल्या जिल्हा परिषदसाठी भरल्या जात आहेत, तर या ठिकाणी आपण पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत जे येतं, या ठिकाणी पाहू शकता जिल्हा व आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत ह्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जातात। तर बघा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडे तुम्हाला प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे देखील अर्ज सादर करता येणार आहेत। आता अर्ज वगैरे सादर कसा करायचा आहे, त्याची फीज वगैरे कशी काढायची आहे, ती तुम्हाला माहिती सर्व दिलेली आहे याच्यामध्ये। तुमचं एज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 65 वर्षापर्यंत असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। या ठिकाणी 38 वर्ष ओपन कॅन्डिडेटसाठी देण्यात आलेलं आहे। याच्यासाठी तुम्हाला फीज जी आहे तो DD ने भरायची आहे। DD तुम्हाला या ठिकाणी जो आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी जी आहे, ज्याला आपण डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी असं म्हणतो, यांच्या नावाने काढायचा आहे। खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा DD तुम्हाला काढणं गरजेचं असणार आहे आणि 100 रुपये जो असणार आहे तो राखीव प्रवर्गासाठी काढावाच लागणार आहे, तो अर्जासोबत तुम्हाला जोडायचा आहे। तर पहा, अर्ज करताना तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, अर्ज जो त्यांनी दिलेला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये अर्ज अशा पद्धतीने दिलेला आहे। NHM डिपार्टमेंटचा अर्ज आहे हा ऑफिशियली रत्नागिरी राष्ट्रीय आरोग्य अभियानचा, तोच अर्ज तुम्हाला भरून जो काय करायचा आहे प्रत्यक्ष तुम्ही रत्नागिरी जिल्हा परिषद NHM विभागामध्ये देऊ शकता किंवा पोस्टाने देखील अर्ज जो आहे तो पाठवू शकता। अर्ज पाठवण्यासाठी त्यांनी पत्ता वगैरे सर्व याच्यामध्ये दिलेला आहे। शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, ती सर्व तुम्हाला जोडायचे आहेत। अनुभव असल्यास तुम्हाला जास्त त्याचा फायदा होणार आहे, कारण की याच्यामध्ये तुमची एक्झाम होत नाही तर थेट मुलाखत घेतली जाणार आहे। मुलाखतीद्वारे तुमची जी आहे ती पदभरती केली जाते। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या वर्षाला तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स असतील तर त्यांचं सिलेक्शन देखील केलं जातं। अनुभवाची गरज या ठिकाणी असणार नाही। तर ही सर्व पदं जी असणार आहेत ती NHM च्या 11-11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जात आहेत। तुमचं दर 11 महिन्याला कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रिन्युअल देखील केलं जातं। त्यासाठी नक्की या ठिकाणी अप्लाय करा। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला ही PDF फाईल जी आहे ती देत आहे, तिथून देखील घेऊ शकता। तर पहा, रत्नागिरीमध्ये जे पदस्थापनेचे ठिकाणं आहेत, रत्नागिरी, राजपूर, चिपळूण, खेड, गुहागर, दापोली, लांजा, त्याचबरोबर महांदंगड, त्यानंतर रत्नागिरी, हे जे आहेत ते तालुक्याचे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी ही पदभरती केली जाते। त्यासाठी सर्व जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। धन्यवाद।